मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण दिलं पाहिजे ही जरांगे पाटलाची किंवा मराठा सेवा संघाची भूमिका ही वैधानिक आहे, परंतु त्या मार्गाने ती पदरात पाडून घेतली पाहिजे ही मराठा सेवा संघाची मागणी आहे. ती त्यासाठी राज्य मागासवर्ग आयोग आहे, त्या राज्य मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून जर सरकारला सकारात्मक काही त्यांनी काय म्हणू आपण सजेस्ट केलं किंवा मराठा समाज हा सामाजिक शैक्षणिक आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे, ओबीसीस पात्र आहे आणि त्यांना ओबीसी करावं आणि हा अहवाल जर सरकारने स्वीकारला तर मे 2021 सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार महाराष्ट्र सरकार मराठा समाजाला त्यांच्या अखत्यारीत असलेल्या 50% ओबीसी आरक्षणामध्ये समाविष्ट करू शकतात. तर ते आरक्षण न देण्याचं म्हणजे डायरेक्ट नाही देत असं म्हणण्याच्या ऐवजी आडमार्गाने तो नाकारण्याचा भाग आहे. ते देऊच शकत नाही. आपल्याला सर्वांना कल्पना आहे की आरक्षण देण्याचे जे काही मार्ग आहेत ते मी आता सांगितलं हाच आहे, आणि हे जर नसेल तर कुठल्याही राज्य सरकारला आणि महाराष्ट्र सरकारला असं कुठलं आरक्षण देण्याचा अधिकार नाही. आणि ते तात्पुरतं एक वेळ मारून नेण्यासाठी जरी त्यांनी दिलं तरी ते असंवैधानिक राहील. 20 तारखेच्या मोर्चाचं फलित काय निघेल आपण वाट बघू. बाबरी मशीदचं फलित काय निघालं ते आपल्याला माहिती आहे. त्यामुळे बाबरी मशीदमध्ये कोणी सांगतं 80,000 लोक मेले, कोणी सांगतं 1,00,000 लोक मेले, तेवढे नाही तर कदाचित काहीतरी अजून काहीतरी होईल. पण झालं तर चांगलं व्हावं, वाईट होऊ नये एवढी आमची भावना नक्कीच आहे.